नमस्कार मित्रांनो, मी अजित चगरे स्वागत करीत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर व फेसबुक पेजवर. मित्रांनो, पेजवर जर नवीन असताना तर पेजला फॉलो देखील करा आणि लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ. आणि मित्रांनो, जर हा तुम्ही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला पाहत असताना तर यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. बाजूला जी बेल आयकन आहे ती देखील दाबून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल. मित्रांनो, आपण जे नाशिकला त्र्यंबकेश्वरला जे बैलं दिली ते नाथच्या रथासाठी बैलं, तीच क्वालिटी आहे मित्रांनो, तेच माप आहे. एक शिक्का बैल जोड आहे मोठ्या मापाची. जर कोणाला खरेदी करायची असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. आजपर्यंत मित्रांनो काही अडचणीमुळं बैलं मी घरी आणाय जमत नव्हते, कारण की मी ऑन द स्पॉट सिटीमध्ये राहत होतो. परंतु आता जो माझा पार्टनर आहे वाघे बाबळगावचा, तालुका केज जिल्हा बीड, आमच्या दोघांमध्ये आता चालू आहे धंदा. त्याच्यामुळं बैल त्याच्याच गावाकडे जाणार आहेत मित्रांनो हे उद्या सकाळी. जर बैल जोड तुम्हाला खरेदी करायचा असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा व माझ्या पार्टनरला कॉन्टॅक्ट करा, खरेदी करा. मित्रांनो, पाहताय बैल जोड एकदम मोठ्या मापाचे. उशाला जरी म्हणलं 4.5-5 टनाला बैल चालणार आहेत, हे बारीक माप नाही, एकदम माझ्या कानाला बैल लागत आहेत. माझ्या कानाला बैल लागायला मोठं माप लागतं, इतकं मोठं माप आहे त्यांचं. पाहताय तुम्ही मित्रांनो, बैल लय जोड्यामध्ये लय एकच जीवाचे बैल आहेत. असं त्यांना एक घंटा ठेवलं तो जोड घालून तरी एकानी सध्या मान हलवली नाही, एकमेकाला मारत नाहीत, काही नाही काही नाही, इतके बैल चांगले आहेत. आणि मित्रांनो, मारायची पूर्ण गॅरंटी देईन तुम्हाला मी ह्यांची, कोणालाच मारत नाहीत. लहान लेकरू जाऊ द्या, बाई माणूस जाऊ द्या, गडी माणूस जाऊ द्या, कसल्या कपड्यावर जाऊ द्या, मारत कसलंच नाहीत आणि एकदम गॅरंटेड आहेत मित्रांनो. व्यवहार वगैरे माझा सर्व काही झालेला आहे यांच्यासोबत, इसार पण टाकलेला आहे. बैल उद्या येणार आहेत. आता जर तुम्हाला ही बैल जोड खरेदी करायची असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता व खरेदी करू शकता. मित्रांनो, आता बैल जे काही इथून पुढे जे खरेदी असते त्या माझ्या ताब्यामध्ये व माझ्या पार्टनरच्या घरीच राहणार आहेत. त्याच्यामुळं आता तुम्ही निश्चिंत होऊन बिंदास खरेदी करू शकता. काही जणांना वाटत होतं की बाबा दुसऱ्याचीच बैलं दाखवतो काय येऊ माणूस. बैलं माझेच होते मित्रांनो, परंतु काही अडचणी होत्या, मला इथं सिटीमध्ये आणता येत नव्हते, म्हणून मी शेतकऱ्याकडेच बैलं ठेवायचो. जरी खरेदी केली तरी शेतकऱ्यापाशी ठेवायचो आणि तिथून विक्री करायचो. परंतु आता हे बैलं सगळे काही आपल्या ताब्यात व आपल्या गोठ्यावर येणार आहेत. खरेदी करायची असेल नक्कीच कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल.